आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। ग्रामपंचायत उपाध्यक्षपदी दीपक अलंकार बिनविरोध, एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध जाहीर। चिकोडी तालुक्यातील कारदगा येथील ग्रामपंचायतीच्या उपाध्यक्षपदी दीपक अलंकार यांची बिनविरोध निवड झाली आहे। माजी उपाध्यक्ष भरत भागाजे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिला होता। रिक्त झालेल्या उपाध्यक्ष पदाच्या जागेसाठी सोमवार दिनांक 30 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली। यामध्ये उपाध्यक्ष पदासाठी दीपक अलंकार यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी पीडब्ल्यूडी खात्याचे असिस्टंट एज्युकेट इंजिनियर संजीव कुमार हुलकाई यांनी ही निवड बिनविरोध झाल्याचं घोषित केलं। या निवडीनंतर नूतन उपाध्यक्ष, माजी उपाध्यक्ष तसेच अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। या निवडीनंतर नूतन उपाध्यक्ष दीपक अलंकार म्हणाले की सर्वांच्या सहकार्याने माझी आज उपाध्यक्षपदी निवड झाली असून कारदगा गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे सांगितले। या कार्यक्रमास ग्रामपंचायत अध्यक्षा शिवबाई गावडे, एपीएमसी सदस्य अरविंद खराडे, जवाहर साखर कारखाना संचालक बाबासो नोरजे, कुबेर आळते, अप्पासो कलावंत, अप्पासो सावंत, लक्ष्मण पसारे, भाऊसो चिंदके, दत्ता खोत, सुचित बुडके, मल्लू भागाजे, शंकर उमळे, अण्णा नाडगे, अण्णासो दत्तवाडे, दीपक खोत, चिकोडी पीडब्ल्यूचे असिस्टंट इंजिनियर व्ही बी संगापगोळ, पीडीओ प्रकाश धनगर यांच्यासह कारदगा ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकर न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे। आणि सर्वांना सामावून घेऊन गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी